बाजार मंडळी गावात पिकणाऱ्या आणि विदेशात पिकणाऱ्या उत्पादनांविषयी आपण नेहमीच जाणून घेत असतो. आज आपण जाणून घेणार आहोत धान या पिकाविषयी. पूर्व विदर्भातील प्रमुख पीक म्हणजे धान. म्हणूनच विदर्भातील आहारात प्रामुख्यानं दिसतो तो भात. आणि आता तर पूर्व विदर्भात काळ्या धानाचं उत्पादनही सुरू झालंय. आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण असलेल्या काळ्या धानाला जागतिक स्तरावरही मोठी मागणी सुरू झाली आहे. त्याचविषयी आपण जाणून घेणार आहोत या खास वृत्तांतात. धान उत्पादकाचा जिल्हा म्हणून भंडाऱ्याकडे पाहिलं जातं. उकडीचे तांदूळ, बासमती, कोलम अशा अनेक प्रकारच्या तांदळाचं उत्पादन भंडाऱ्यातून केलं जातं. परंतु याच जिल्ह्यात आता काळ्या धानाची शेतीही सुरू झाली आहे. होय, तुम्ही ऐकलं ते खरंय, काळ्या रंगाचे धान. या काळ्या धानाचा भातही काळ्या रंगातच तयार होतो. दुप्पट तिप्पट नफा देणाऱ्या या धान पिकाचा अद्याप पाहिजे तसा प्रचार प्रसार भंडारा जिल्ह्यात झालेला नाही. परंतु छत्तीसगड, नागालँडमध्ये घेतल्या जाणाऱ्या काळ्या धानाच्या पिकाची पाळंमुळं आता भंडारा जिल्ह्यापर्यंत पोहोचली आहेत. भंडारा जिल्ह्यातील गणेशपूर, डुकरी आणि आसपासच्या परिसरात काळ्या धानाची शेती फुलू लागली आहे. छत्तीसगडच्या कोरबा करतला भागापासून काळ्या धानाची शेती ही बघायला मिळते. 2020 आयोजित एका प्रदर्शनात सर्वप्रथम विदर्भातील हे काळ्या धानाचे वाण बघायला मिळालं. गणेशपुरातील यशवंत टिचकुले यांनी अवघ्या 0.5 एकरात या काळ्या धानाचं पीक घेतलं होतं. आता या धानाकडे शेतकरी आकर्षित होत आहेत. मधुमेह, हृदयरोग, नेत्ररोग आदीच्या दृष्टीने वरदान असलेल्या काळ्या भातासाठी लागणारा हा काळा तांदूळ आता भंडाऱ्यातून इंडोनेशिया आणि म्यानमारमध्ये निर्यात करण्यात येत आहे. बंगला आणि दक्षिण भारतातील काही कंपन्या भंडाऱ्यातून काळ्या तांदळाला खरेदी करतात. पूर्व विदर्भ आणि दक्षिण भारतातून खरेदी करण्यात येणाऱ्या तांदळाचं एकत्रीकरण करून त्यानंतर तो परदेशात पाठवला जातो. फ्लिपकार्ट या ई मार्केटिंग साईटवरही भंडाऱ्यातील काळा तांदूळ आता दिसू लागलाय. मोठ्या शहरांमध्ये काळा तांदूळ आता 400 रुपये किलोनं विकला जातो. पांढऱ्या तांदळापेक्षा काळा तांदूळ आरोग्याच्या दृष्टीनं जास्त लाभदायक असल्यानं काही डॉक्टर्स आणि आयुर्वेदिक तज्ज्ञ काळ्या भाताच्या सेवनाचा सल्ला देतात. मधुमेह, हृदयरोग, लठ्ठपणा कमी करण्यासाठीही प्रामुख्यानं काळ्या भाताचा वापर होतो. त्यामुळे परदेशात या तांदळाची मागणी सातत्यानं वाढतच आहे. अशात आगामी काळात अनेक गंभीर आजार टाळा, आहारात समाविष्ट करा भात काळा, असे वाक्य कानी पडल्यास आश्चर्य वाटू नये.